मारकुटे, ओ मारकुटे, काय चालू आहे तुमचं? काही नाही, आलो. तुम्ही आले नाही तरी चालेल, माझ्यासाठी काहीतरी खायला आणा, नाही तर मी आतमध्ये येऊन कच्च खाऊन टाकीन. हे बघ, आलं की नाही तू बोलवलं, आलो की नाही. काय करत काय होते? तुझ्यासाठी आमलेट. आमलेट? हो. इतकं लेट? बर, चला ते ठेवा. ते घागर घ्या आणि माझ्यासाठी ताज पाणी भरून आणा. अरे देवा, मला शिळं पाणी चालत नाही. बरोबर. एक तर भरू द्या. बाबा तू जरा दूरच थांब, आमचे लेकरं बिन रडतात घरी. नाहीतर काय, मी माझ्या नवऱ्याला घरी सोडून आली आहे. माझ्या बाबाची भाकर घेऊन जायचंय, मध्ये मध्ये नको करू, तिकडेच थांब. पण मी सांगितलं नाही तुमची बायको कशाचा नाश्ता करते, तुमचा भेजाचा का अजून कशाचा? भेजाचं नाही, भेजाचं नाही, मी आमलेट बनवला कोंबडीच्या अंड्याचा. हो, किती अंड्याचं किलो आमलेट? 17 अंड्याचं. रोज खाते का तुमची बायको 17 अंडे? नाही, रोज नाही खात. रोज नाही खात, दिवसातून दोन वेळा फक्त. दोन वेळा भरू द्या ना, एक तर भरू द्या. एक अहो, दया करा हो, माझ्यावर दया करा. तुम्हाला वाटत नाही का मी काही दिवस जिवंत राहावं म्हणून? आम्हाला काय करायचं तुम्हाला वाचून? तुम्ही वाचा ना तर मरा. कोणते माझ्या घरी येऊन भांडे घासून राहिले? ठीक आहे. लाजंती, लाजंती, मी आलो म्हटलं. तुमच्याजवळ ऐकण्यासारखं अजून काही आहे? पाणी का बरं नाही आणलं? अग लाजवंती, अग हापसीवर बायका पाणी भरायला जातात, माणसं नाही. अरे बापरे. तुम्ही स्वतःला माणूस समजता काय? हो, मग मी माणूसच आहे ना. कोण आहे? तुम्ही माणूस आहेत की नाही हे तुम्हाला माहित आहे की मला? म्हणजे मी माणूस नाही असं म्हणायचंय की तुला? म्हणायचं काय त्यात, एक तरी माणसासारखं काम करता का तुम्ही? द्या ती घागर इकडे. अरे देवा. आणि बसा इथं. अरे बाप, मी येईपर्यंत हलायचं नाही इथून. म्हैस पेटली वाटते. भूतासोबत खेटे घेतल्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. बरोबर. दिवसातून फक्त दोन वेळा 17 अंड्यांचं आमलेट खाणाऱ्या लाजवंतीसोबत भांडण, म्हणजे साक्षात भूतासोबत भांडण समजतात गावकरी. म्हणूनच ती येतात सर्व बायका बाजूला झाल्या, पण तिचा माठ फोडणारा मुलगा त्याचं काय? आता तो सुटेल लाजवंतीच्या हातातून. पाहायला विसरू नका पुढच्या भागात. लाईक शेअर कमेंट करताय ना, आणि चॅनलला सबस्क्राईब न चुकता करा बरं का.